नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, 2018 या वर्षामध्ये रिलीज झालेल्या खूप मोठ्या मराठी चित्रपटांपैकी सर्वात जास्त ब्लॉकबस्टर व सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट ज्या चित्रपटाचे नाव आहे मुळशी पॅटर्न। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ह्या चित्रपटाचे बजेट, बॉक्स ऑफिस कलेक्शन व चित्रपटाविषयी काही अननोन फॅक्ट सांगणार आहे। तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला सुरू करूया हा व्हिडिओ। तर मुळशी पॅटर्न हा चित्रपट याच्यावरती मी याच्या अगोदरही एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये मी या चित्रपटांच्या कलाकाराविषयी व या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी माहिती सांगितलेली आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तुम्ही त्या ठिकाणाहून तो व्हिडिओ बघू शकता। तर चला सुरू करूया हा व्हिडिओ। ह्या चित्रपटाचे बजेट तर मला काही सापडलेलं नाही, पण ह्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जर बघितले तर या चित्रपटाने एकूण 15 ते 17 करोड रुपयाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलेले आहे। त्यानुसार या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची वर्डिक्ट मिळालेली आहे। आता आपण या चित्रपटाच्या काही अननोन फॅक्ट्स पाहूयात। या चित्रपटाची पहिली अननोन फॅक्ट ही आहे की ह्या चित्रपटाचा रिमेक जो आहे ते हिंदीमध्ये देखील करण्यात येणार आहे व त्या चित्रपटामध्ये आपल्याला सलमान खान व आयुष शर्मा दिसणार आहेत। फॅक्ट नंबर 2, ह्या चित्रपटाचे जे गाणे होते RRR, त्या गाण्यामध्ये आपल्याला पुण्याचा जो रिअल डॉन होता तो दाखवलेला आहे। फॅक्ट नंबर 3, हा जो चित्रपट आहे तो इन्स्पायर आहे पुण्यामधील झालेल्या एका घटनेवरती, जी घटना मुळशी तालुका, पुण्यातील मुळशी तालुका या ठिकाणी घडली होती। फॅक्ट नंबर 4, हा जो चित्रपट आहे ते पुण्यातील एका मुळशी तालुक्यावरती अवलंबून आहे, परंतु ती जी घटना आहे ती 90व्या शतकात ते 2000 या काळामध्ये घडलेली आहे, जी की शेतकऱ्यावरती अवलंबून आहे। फॅक्ट नंबर 5, या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत प्रवीण तरडे, ते स्वतः या चित्रपटामध्ये दाखवलेल्या मुळशी तालुक्यामध्ये राहतात व त्यावरून त्यांनी ह्या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती तयार केलेली आहे। फॅक्ट नंबर 6, या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रवीण तरडे, ह्या चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्यांच्यावरती 3 अज्ञात व्यक्तीकडून हल्ला झाला होता, ते बी पुणे या ठिकाणी। तर ते कोण आहेत त्यांची तर ओळख काही पडलेली नाही, पण असे सांगण्यात आले होते की ते जे व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनाच्या आजूबाजूला जी ही स्टोरी आहे ती अवलंबून आहे, त्यामुळे ह्या त्या तिघांनी प्रवीण तरडे यांच्यावरती हल्ला केला। तर मित्रांनो, मुळशी पॅटर्न हा चित्रपट मी पाहिलेला आहे। या चित्रपटाला IMDb वर 8.1 out of 10 IMDb रेटिंग मिळालेली आहे व 95% गुगल युजर्सनी या चित्रपटाला लाईक केलेले आहे। यानुसार मित्रांनो, तुम्ही समजू शकता की हा चित्रपट किती चांगला असू शकतो। तर तुम्ही मित्रांनो हा चित्रपट पाहिलेला आहे का नाही मला कमेंट करून सांगा व तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तेही सांगा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे धन्यवाद।